का बोलायचं पण त्याचं आर्टिकल ऍब्सोल्युट प्रेशर आणि गॉड्स प्रेशर हे आर्टिकल आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. या आर्टिकलमध्ये ऍब्सोल्युट प्रेशर हा दोन घटकांचा आहे, दोन घटकांची ती ॲडिशन आहे. मी जर शेवटचा व्यवस्थित ऐकलं असेल तर ऍब्सोल्युट प्रेशर मीन्स ॲडिशन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस दी प्रेशर ड्यू टू दी ए लिक्विड कॉलम. आणि असा टोटल आपल्याला ॲटमॉस्फेरिक टोटल जो प्रेशर आहे तो प्रेशर म्हणजे ॲब्सोल्युट प्रेशर. त्यानंतर मग इथे ॲब्सोल्युट प्रेशरचा आपण फॉर्म्युला त्याचं जे इक्वेशन येतं ते इक्वेशन म्हणजे पी टू इक्वल टू पी वन प्लस एच वन मायनस एच टू वेअर रो इज ए डेन्सिटी ऑफ ए फ्लुइड जी इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो ब्रॅकेट आहे एक्स वन मायनस एक्स टू. तर या ब्रॅकेटमध्ये खरं म्हणजे ती त्या कंटेनर किंवा इमॅजिनरी सिलेंडरची. आणि मग आपल्याला ऍब्सोल्युट प्रेशरचं इक्वेशन मिळतं पी टू इक्वल टू पी वन प्लस एक्स वन मायनस एक्स टू रो इन टू जी. सो दिट इज अ ऍब्सोल्युट प्रेशर. त्यानंतर पुढची एक टर्म आहे या ठिकाणी दॅट इज ए गॉज प्रेशर. वॉट इज ए गॉज प्रेशर बट इट इज अ डिफरन्स बिटवीन दी ऍब्सोल्युट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. That is called as a gauge pressure and the pressure. N cha difference la mantat gauge pressure. Ma ya thikani pa gauge pressure cha je equation ahe. Gauge pressure P equal to P0 plus H rho g. Asha asa equation aplyala milta. He je equation ahe. This equation is a absolute pressure. यामध्ये ऍब्सोल्युट प्रेशरच्या इक्वेशन मध्ये तीन टर्म्स आहेत. पहिला पी, पी इंडिकेट्स द ऍब्सोल्युट प्रेशर. त्याच्यानंतर इक्वल टू पी झिरो म्हटले बा, पी झिरो इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. एच रो जी बी किंवा प्रेशर ऍट द डेप्थ ऑफ द इन्फ्लुइड दॅट इज एच रो जी. आणि गॉज प्रेशर म्हणजे काय, तर गॉज प्रेशर मीन्स द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्युट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज कॉल्ड ॲज अ गॉज प्रेशर. आणि म्हणून गॉज प्रेशरसाठी इक्वेशन आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल टू एच रो जी. हे इक्वेशन येतो गॉज प्रेशरसाठी. देन ॲज वी नो द ॲब्सोल्युट प्रेशर अँड ए गॉज प्रेशर then we have to find out the pressure of a fluid. मग फ्लुइडच्या सरफेसच्या खाली h डिस्टन्स डेप्थ वरती आपल्याला या ठिकाणी प्रेशरचं इक्वेशन किंवा प्रेशर किती असतं. दिस वेसल इज कंटेनिंग ए लिक्विड. या वेसलमध्ये फ्लुइड आहे आणि त्याच्यामध्ये वी हॅव टू कन्सिडर द इमॅजिनरी सिलेंडर. सर्फेस लेवलच्या जस्ट जस्ट बिलो दी ऑर एक्झॅक्टली सर्फेस द इमॅजिनरी सिलेंडर इज कन्सिडर. लिक्विड लेवलच्या पासून खाली एच डेप्थ पर्यंत आपण इमॅजिनरी सिलेंडर या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. आणि त्याची जी हाईट आहे एच, हाईट एच कॅन बी ए रेकॉर्डेड किंवा मेजर्ड बाय टेकिंग ए रीडिंग एक्स वन अँड रीडिंग एक्स टू. आणि मग डिफरन्स बिटवीन एक्स वन अँड एक्स टू मीन्स एक्स वन मायनस एक्स टू इज अ हाईट ऑफ ए इमॅजिनरी सिलिंडर एक्झॅक्टली बिलो द लिक्विड सर्फेस. देन टू फाइंड आउट द प्रेशर अँड द डेप्थ एच लेट अस अज्यूम दॅट ऑर दॅट एक्स वन इज इक्वल टू झिरो म्हणजे हाईट झिरो पासून मेजर करायला सुरुवात केली जाते. प्रेशर पी वन इज इक्वल टू पी झिरो, पी टू इक्वल टू पी अँड एक्स टू इक्वल टू मायनस एच.
हे सर्व सब्स्टिट्यूशन जर आपण ऍब्सोल्यूट प्रेशरच्या इक्वेशन मध्ये ठेवलं म्हणजे P2 इक्वल टू P म्हणजे इथे P P0 P1 इक्वल टू P0 P1 च्या ऐवजी इथे P0 लिहिलं and x1 minus x2 means the height of imaginary cylinder tethe by h indicates the pressure at the depth h below the a surface below the a fluid surface or below the liquid surface mat liquid surface cha at madhe liquid column asel kiwa imaginary cylinder asel tar अशा लिक्विडचा प्रेशर जो आहे त्या प्रेशरचं इक्वेशन काय त्या ठिकाणी पी इक्वल त्या ठिकाणी रो ही डेन्सिटी फ्लुइडची डेन्सिटी आहे जी इज एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रेविटी म्हणजे हे इक्वेशन काय इंडिकेट्स करतं की फ्लुइड सरफेसच्या खाली जे काही प्रेशर असेल ते प्रेशर म्हणजेच काय असतं there is a atmospheric pressure plus a pressure due to the liquid column आणि म्हणून टोटल प्रेशरचं इक्वेशन येतं पी फोर्सी तर हा एक भाग आहे यामध्ये त्यानंतर जसं आपण पाहिलं की जर इमॅजिनरी सिलेंडर बिलो द सरफेस असेल डेप्थ एच मध्ये असेल तर त्याचा प्रेशर पाहिला आपण आता आपल्याला पाहिजे की इफ दिस इमॅजिनरी सिलेंडर इज एक्झॅक्टली अबाव द फ्लुइड सरफेस फ्लुइड सरफेसच्या अबाव जर कन्सिडर म्हणूया सर या ठिकाणी पुन्हा एक व्हेसल घेतला जातं विच इज कंटेनिंग अ फ्लुइड लाईक अ वॉटर देन इमॅजिनरी सिलेंडर इज ड्रॉन एक्झॅक्टली अबाव द सरफेस सरफेस ऑफ अ फ्लुइड या फ्लुइडच्या सरफेसच्या अबाव इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला जातो आणि साहजिकच फ्लुइड सरफेसच्या वरती जेव्हा आपण इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो त्यावेळेला या ठिकाणी फ्लुइड म्हणजे एअर येईल किंवा ॲटमॉस्फेअर येतं आणि अबाव आपण गेलो तर त्या ठिकाणी फ्लुइड म्हणून एअर येतं आणि म्हणून इथे कन्सिडर इमॅजिनरी सिलेंडर कॅन हॅव्हिंग इट्स अ डेप्थ त्याची जी डेप्थ असते डेप्थ फ्रॉम रीडिंग x1 टू x2 डेप्थ इज बी अँड इनिशियल रीडिंग जेव्हा असेल तेव्हा तिथे प्रेशर p1 इक्वल टू a डेप्थ d अबाव द सरफेस तेव्हा p2 इक्वल टू प्रेशर p g मग अबाव द हाईट म्हटलं अबाव दी लिक्विड सरफेस म्हटलं की तो जो प्रेशर येणार आहे त्या प्रेशर ड्यू टू दी एअर आपल्याला प्रेशर काढायचं असेल तर ऍब्सोल्यूट प्रेशरचं जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये काही सबस्टिट्यूशन्स आपल्याला या ठिकाणी करावे लागतात काय सबस्टिट्यूशन्स आहेत त्या सो x1 इज इक्वल टू डी अँड h2 इक्वल टू 0 म्हणजे h2 खालचं जे रीडिंग आहे तिथून 0 रीडिंग कन्सिडर केलं की x1 पर्यंत जी हाईट असते डी आणि म्हणून x1 इक्वल टू डी असं सबस्टिट्यूशन केलेलं आहे आणि h2 इक्वल टू 0 ऍट दॅट टाइम प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे फ्लुइड सरफेस वरती तो असतो p2 इक्वल टू p0 आणि अप्पर लेवलचं जे टॉप लेवलचं सरफेस आहे फ्लुइड तिथे प्रेशर असतं पी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूट करावं युजिंग द इक्वेशन ऑफ ऍब्सोल्यूट प्रेशर ऍब्सोल्यूट प्रेशरचं इक्वेशन काय आहे बा p2 इक्वल टू p1 प्लस x1 मायनस h2 रो इन टू g आता आपल्याला सब सबस्टिट्यूट काय करायचं आहे p2 आहे तिथे काय लिहायचं आहे pg आणि मग ते इक्वेशन होतं p0 इक्वल टू p प्लस डी रो जी वेर डी दी ए हाईट अबाव द लिक्विड सरफेस रो म्हणजे डेन्सिटी ऑफ एअर येत मागल्या केसमध्ये डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज ए लिक्विड
that is a rho is a density of a liquid. Matra ithe rho manje kai density of air and g is a pressure above the liquid column, pressure above the surface of a liquid. That pressure is P equal to P0 minus D rho g. So this is a pressure of a imaginary cylinder which is considered above the liquid surfaces. So that is the two important thing. Pressure at the depth h, jema asel to pressure cha equation eto P equal to P0 plus h rho g. आणि जेव्हा इमॅजिनरी सिलेंडर हा लिक्विड सरफेसच्या वरती असेल अभाव असेल तेव्हा मात्र प्रेशरचं इक्वेशन येतं पी इक्वल टू पी झिरो मायनस डी रो जी. बिलो द लिक्विड असेल फ्लुइडचं तर तिथे इथे येतं प्लस आणि अबाव द फ्लुइड असेल तर इथे येतं मायनस. मात्र तिथे डेप्थ आहे एच म्हणून इथे या इक्वेशन मध्ये येतं ते एच रो जी. परंतु प्रेशर अबाव दी फ्लुइडच्या केस मध्ये इथे हाईट येते डी आणि म्हणून हे इक्वेशन येतं दुसऱ्या केस मध्ये पी इक्वल टू पी झिरो मायनस डी रो जी. तर या दोन महत्वाच्या केसेस आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. त्यानंतर मग आपण एक अजून इम्पॉर्टंट आर्टिकल्स जे 11th क्लास मध्ये सुद्धा त्याचा काही भाग तुम्ही अभ्यासला असेल पुन्हा एकदा आपण पाहूया. हे नवीन आर्टिकल म्हणजे हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स असं हे आर्टिकल आहे. मग या आर्टिकल किंवा हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स म्हणजे नेमकी काय आहे तर या ठिकाणी पहा की वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळे जे काही वेसल्स आहेत तर असे वेसल्स या ठिकाणी वेगवेगळे वेसल्स या ठिकाणी घेतले जातात. साधारणपणे तुमच्या आता लक्षात येईल की या फिगरमध्ये द फिगर इंडिकेट्स द डिफरंट वेसल्स. देर आर द फोर वेसल्स, वेसल ए, वेसल बी, वेसल सी अँड वेसल डी. असे हे चार वेसल्स आहेत. These four vessels can have in different shape and size. त्या चारही वेसल जे आहेत त्या वेसलची शेप आणि साईज कशी आहे वेगवेगळी आहे. मग यामध्ये वेसल ए बी आणि सीला वेसल मध्ये लिक्विड पोर्ड केलं लिक्विड ओतलं तर आपल्याला असं आढळतं की या चारही वेसल मध्ये लिक्विड लेवल सेम असते. लिक्विड लेवल सारखीच येते अँड दिस ऑब्झर्वेशन हे ऑब्झर्वेशन करणं म्हणजे आपल्याला गोंधळात टाकणार आहे. देर इज अ पझलिंग ऑब्झर्वेशन. या ऑब्झर्वेशनला पझलिंग ऑब्झर्वेशन असं म्हटलं. आणि आयडियॉलॉजी आहे याला आपण जरी वेसल्समध्ये लिक्विड लेवल ही सेम असते आणि मग असं ऑब्झर्वेशन आपल्याला जेव्हा इथे आढळतं तेव्हा साहजिकच फिलिंग पाहिलं आपल्याला पण तर आपल्याला असं वाटतं की साधारणपणे वेसल सी जे आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ लिक्विड सर्वात जास्त आहे तर वेसल बी दिसताना आपल्याला नॅरो त्याचा डायमीटर दिसतो आणि अशा वेळेला आपल्याला असं फिलिंग होतं की वेसल सी मधलं जर लिक्विड तिथे असेल तर त्या लिक्विडच्या वेटमुळे वेसल बी मधला लिक्विड लेवल वाढते की काय असा आपल्या पुढे प्रॅक्टिकली प्रश्न पडतो. परंतु प्रॅक्टिकली जेव्हा आपण वेगवेगळे वेसल्स या ठिकाणी घेतो आणि अशा वेगवेगळ्या वेसल्समध्ये जेव्हा आपण लिक्विड त्या ठिकाणी घेत असतो तेव्हा कोणत्याही एका वेसलमध्ये आपण जर लिक्विड ओतलं की आपल्याला असं आढळतं की चारही वेसल्स ए बी आणि सी डी वट डज इट्स मीन्स दॅट किंवा हा जो इफेक्ट आहे खरं म्हणजे किंवा हे पझलिंग इट इज कॉल्ड एज अ हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. देन वाय दिस इज सो हॅपन
हे असं का होतं तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे ती म्हणजे प्रेशर प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऍट एनी पॉइंट ते आपण पाहिलं. मग त्या व्हेसलमध्ये आपण कन्सिडर केलेला जो इमॅजिनरी सिलेंडर आहे त्या सिलेंडरचा प्रेशर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला होता आणि त्या प्रेशरचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन येतं पी इक्वल टू एच रो जी. फक्त एका पॉइंट जवळ असलेलं जे प्रेशर आहे हे प्रेशर म्हणजेच काय असतं प्रेशरचं इक्वेशन काय येतं ते प्रेशर पी इक्वल टू एच रो जी हे प्रेशरचं इक्वेशन येतं या ठिकाणी येतं आणि या इक्वेशन वरून आपल्याला या ठिकाणी लगेचच काय काय सांगता येतं की प्रेशर प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन द शेप अँड साईज ऑफ ए शेप अँड साईज ऑफ ए व्हेसल वरती पण ते अवलंबून नसतं. तर ते कशावरती अवलंबून असतं प्रेशर प्रेशर ऍट एनी पॉइंट ड्यू टू द लिक्विड इज डिपेंड्स अपॉन दीज थ्री फॅक्टर्स. तर तीन फॅक्टर्स वरती ते अवलंबून असतं. पहिला फॅक्टर म्हणजे द हाईट ऑफ लिक्विड कॉलम हाईट ऑफ ए लिक्विड कॉलम. सेकंड इज ए डेन्सिटी डेन्सिटी ऑफ दॅट ए फ्लुइड अँड इट इज डज नॉट डिपेंड्स ऑन does not depends on the a different shape of vessel and quantity of liquid in it. त्याच्यामध्ये असलेल्या लिक्विडच्या क्वांटिटीवरती त्याच्या साईजवरती प्रेशर अवलंबून असत नाही. तर प्रेशर हा त्याच्या लिक्विडच्या हाईटवरती अवलंबून असतो पर्टिक्युलरली त्याची डेन्सिटी आणि ऍक्सलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी. की आपण पाहिला की हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स पॅराडॉक्समध्ये जे काही पझलिंग ऑब्झर्वेशन आहे ते प्रॅक्टिकली आपण जेव्हा त्या व्हेसलकडे पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की व्हेसल सी मधलं जे लिक्विड आहे त्याचं वेट जास्त आहे ठीक आहे. पण ऍक्च्युली प्रॅक्टिसमध्ये किंवा या एक्सपेरिमेंटमध्ये तसं काही होत नाहीये. एकदा की कोणत्याही एका व्हेसलमध्ये आपण जर ते लिक्विड ओतलं की लिक्विडची लेवल सारखीच राहते आणि हा जो फेनॉमेना इफेक्ट आहे ऑब्झर्वेशन आहे त्यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स. प्रॉपर्टी ऑफ मॅटर ऑफ फ्लुइड जास्त दिसतं परंतु व्हेसल सी मध्ये जे काही फ्लुइड आहे हे फ्लुइड जेव्हा आपण तिथे घेतो त्या फनेलमध्ये किंवा फनेल सेप व्हेसलमध्ये तर इथे जे वॉल्स आहेत हे जे वॉल्स आहेत व्हेसल सी मध्ये हे वॉल्स काय करतात की साधारणपणे ते जे लिक्विडचं जे वेट आहे ते वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड इट इज ऍक्ट्स ऑन दी वॉल्स ते वॉल्स वरती अशा दिशेने वॉल्स वरती एक्झर्ट्स होत असत आणि इक्वल नॉर्मल फोर्स जो आहे दाखवलेला हा इक्वल नॉर्मल फोर्स वॉलकडनं लिक्विड वरती एक्झर्ट्स होत असतो फोर्स एक्झर्ट्स होत असतो हा नॉर्मल त्या नॉर्मल फोर्स या ठिकाणी दोन कंपोनंट मध्ये रेझोल्युशन होत असत. देर आर दी रेझोल्युशन हा जो असा नॉर्मल फोर्स आहे लिक्विड वरती तर त्याचा त्या नॉर्मल फोर्स साधारणपणे दोन त्याच्या दोन कंपोनंट मध्ये रेझोल्युशन होत. एक कंपोनंट आहे व्हर्टिकली अपवर्ड आणि दुसरा आहे ऑरिझॉन्टल कंपोनंट. मग जर तुम्ही या ठिकाणी फिगर मध्ये जर पाहिलं तर फिगर मध्ये हे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट्स आहेत हॉरिझॉन्टल कंपोनंट्स दे आर इक्वली इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. ते दोन्ही काय असतात इक्वली इन मॅग्निट्यूड असतात बट दे आर ऑपोजिट इन डायरेक्शन अँड देअरफॉर देअर रिझल्टंट इफेक्ट इज आणि मग राहतं फक्त व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट आणि ते काय करतं त्या लिक्विडला वरती अपलिफ्ट करून देतं आणि म्हणून व्हेसल सी असेल किंवा कोणतंही व्हेसल असेल तर या ठिकाणी प्रत्येक व्हेसलच्या लिक्विडमध्ये प्रत्येक पॉइंटला त्याचा प्रेशर काय असतो व्हेसलमध्ये लिक्विड लेवल सारखीच राहते आणि या इफेक्टला म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. सो दिस इज वन वी कॅन से ज्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. त्यानंतर मात्र इथे एक नवीन आर्टिकल आणि इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते म्हणजे पास्कल्स लॉ.
is a very IMP articles, that is a Pascal's law. And आता पास्कल्स लॉ जर पाहिला आपल्याला, तर पास्कल्स लॉ आपल्याला समजण्यासाठी साधारणपणे वरती आपण पाहिलं की जर आपण कोणतंही लिक्विड घेतलं तर त्या लिक्विडच्या प्रत्येक पॉइंटला त्याचं प्रेशर कसं असतं, सारखंच असतं. स्टेटमेंट ऑफ ए पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगतं पहा, की पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट वेन प्रेशर इज अप्लाइड at any point, pressure applied at any point of an enclosed fluid at rest, जर प्रेशर हे प्रेशर आपण एका एनक्लोज फ्लुइडला कोणत्याही पॉइंटला जर आपण त्या ठिकाणी अप्लाइड केलं तर दिस प्रेशर विच इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड एव्हरी पॉइंट ऑफ अ फ्लुइड. असं प्रेशर फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटवरती इक्वली आणि तो प्रेशर कमी न होती इट कॅन ऑल्सो एक्झिस्ट ऑन दी वॉल ऑफ ए कंटेनर प्रोव्हाइडिंग दी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज टू बी निग्लेक्टेड. मात्र या ठिकाणी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय केली जाते, निग्लेक्ट केली जाते. मग पास्कल्स लॉ इथे पुन्हा एकदा पहा, वेन प्रेशर इज अप्लाइड ऍट एनी पॉइंट ऑफ ए एनक्लोज्ड फ्लुइड ऍट अ रेस्ट enclosed fluid at rest, then it equally and it transmitted equally and undiminished to the each and every point of a fluid and also the walls of a container, provided the effect of a gravity is to be neglected. Here is a statement I have. त्या स्टेटमेंटला म्हणतात पास्कल्स लॉ. म्हणजे या ठिकाणी पास्कल्स लॉ जो आहे, दॅट ए पास्कल्स लॉ